तिथे सुरतमध्ये केजरीवाल यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक झाल्याचा प्रकार घडलेला आहे. अरविंद केजरीवाल यांना यामध्ये कोणतीही दुखापत झालेली नाही. कतारगाम सोसायटी जवळ पोहोचताच केजरीवाल यांच्या रॅलीवर दगडफेक करण्यात आली. गुजरातमध्ये सुद्धा निवडणुकांचा जो ज्वर आहे तो मोठ्या प्रमाणात पोहोचलेला आहे आणि अशातच आता अरविंद केजरीवाल यांच्या रॅलीवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. आपल्याबद्दलचे अपडेट जाणून घेत माधवी देसाई आपल्यासोबत आहे. माधवी, केजरीवाल यांच्या रॅलीवर दगडफेक झाल्याचं समजतंय, काय अधिकचे अपडेट आहेत आणि हा दगडफेक नेमकी कुणी केली हे कळू शकले का? दीपक, काही वेळापूर्वी म्हणजे संध्याकाळच्या वेळेत गुजरातच्या सुरतमध्ये केजरीवालांचे एक रोड शो सुरू होता आणि या रोड शो दरम्यान तिथला जो कतारगाम सोसायटी नावाचा जो परिसर आहे तिथे ते पोहोचले. त्यानंतर काही स्थानिक लोकांनी किंवा तिथल्या काही विरोधी पक्षांनी त्यांच्या या रोड शो वर दगडफेक केल्याची माहिती मिळते. नेमकी कोणी दगडफेक केली हे मात्र अजून कळू शकलेलं नाहीये. ही घटना जर जेव्हा घडली तेव्हा काहीस तिथे गोंधळ उडालेला होता. मात्र तिथल्या पोलिसांनी केजरीवालांना लगेच गाडीमध्ये बसायला सांगितलं आणि सगळे सुरक्षेची खातरजमा केल्यानंतर पुन्हा एकदा या रोड शोला सुरुवात झालेली आहे. या दगडफेकीमध्ये कोणी जखमी झालेले नाहीये. मात्र जे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत त्या केजरीवालांच्या रोड शो मध्ये अशा प्रकारे दगडफेक होणं हे खरंच चिंताजनक आहे. दीपक माधवी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.